दिनांक 10 जुलै 2017। स्थळ आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह। औचित्य पनवेल महानगरपालिकेची पहिली महासभा। वेळ दुपारी 12 सुमारास। या पहिल्या महासभेसाठी उपस्थित असलेले जिल्हाधिकारी श्री मलिकनेर यांनी जाहीर केले की पनवेल महापालिकेच्या प्रथम महापौरपदी डॉक्टर कविता चौथमोल आणि उपमहापौरपदी चारुशीला घरत यांची बिनविरोध निवड झाली आहे। या घोषणेबरोबरच नाट्यगृहाच्या आतील आणि बाहेरील संपूर्ण परिसर भाजपच्या विजयी घोषणांनी तणानून गेला। होय, आज खऱ्या अर्थाने पनवेल महापालिकेवर भाजपची सत्ता स्थापन झाली। त्याचबरोबर पनवेलच्या गतिमान विकासाचे दालनही खुले झाले। पनवेल महापालिका व्हावी हे स्वप्न भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाहिले होते। त्या स्वप्नाची पूर्ती अखेर सोमवारी झाली। महापालिकेतील नवनिर्वाचित सर्व 78 नगरसेवकांसह भाजप आणि मित्र पक्षांचे पदाधिकारी, मान्यवर नेते आणि शेकडो कार्यकर्ते या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होते। भाजपचे सर्व नगरसेवक भगवे फेटे परिधान करून मोठ्या आत्मविश्वासाने यावेळी हजर होते। नाट्यगृहाबाहेर कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आमदार प्रशांत ठाकूर आगे बढो या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता। महासभेच्या कामकाजानंतर भाजपच्या सर्व नगरसेवकांनी ज्येष्ठ आणि मान्यवर नेत्यांसह छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले। प्रथम महासभेच्या जल्लोषानंतर भाजपचे महापालिकेतील लोकप्रतिनिधी आता आत्मविश्वासाने कामाला लागले असून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमधील उत्साह दुणावलाय। पनवेल महापालिकेच्या पहिल्या महासभेचा ऐतिहासिक सोहळा सर्वांसाठी सुखद ठरलाय।